आज माघ कृष्ण सप्तमी म्हणजेच शेगावच्या संतश्रेष्ठ प्रसिद्ध गजानन महाराज यांचा प्रकट दिन गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला तो म्हणजे गणगणगणात बोते हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपणी जाणीव करून देणारा असा मंत्र आहे या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की गण म्हणजे जीव तर दुसरा गण म्हणजे शिव आणि गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे बघा म्हणजेच प्रत्येकाने हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला बघायला शिका तो तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठाई आहे त्याचा आदर करा ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशीही वाईट वागणार नाही आणि स्वतः देखील वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही हेच तर तत्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितले आहे तर आज गजानन महाराजांच्या प्रकटदिनी त्यांची आरती त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे निवेदन संपवतो धन्यवाद गणगणगणात गन गन बोवते गणगणगणात बोते गन गना गणात गना गना बोते गणात बोते गणगणगणात बोते गणगणगणत बोते गणात बोते आरती गजानन महाराजांची जय जय सच्चितस्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर ताराया निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी शिरचर व्यापुन उरले जे या जगताशी ते तू निःसंशय निसंशय लीला मात्रे धरले मानव देहासी जय जय सच्चित सच्च्चितस्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर भूवरजडमुड ताराया होऊन देशी त्याची जाणीव तु कमणा ುಣಿ ಗಣಿಗಣಗಣಾತೇ ಭಜನಾ ಧಾತಾ ಹರಿ ಗುರುವರ ತು ಚಿ ಸುಖ ಸದನ ಜಿಕಡೆ ಪಹೇ ತಿಕಡೆ ತೂ ದಿಸಯನಾ ಜಯ ಜಯ ಸಚಿತಸ್ವರೂಪ ಸ್ವಾಮಿ ಗಣರಲಾಸೀವರ ಜಡಮುಡತಾರಾಯ लीला अनंत केल्या बंकट सदनास पेटविले त्या अग्निवाचून चिलमेश क्षणात आणलजीवन निर्जलवापीस केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया व्याधी वारून केले कैका संपन्न करवीले भक्ता विठ्ठल विठ्ठलदर्शन भव सिन्धुहा हातरण्या नौका तव चरण स्वामी करा मान्यकराकवन जय जय स्वरूपा स्वामी गणराया हो स्वामी गणराया अवतरलासे भूवर जडमुडताराया हो जय देव जय देव।